क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी. दर्जेदार क्षेत्रासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह. महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी. बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय कोविड सेंटर येथे परिस्थिती अतिशय दयनीय आहे. कुठल्याही प्रकारची स्वच्छता येथे केली जात नाहीये. रुग्णांना येणारा डब्बा हा निकृष्ट दर्जाचा येत असून यामध्ये 2 पोळ्या भात आणि भाजी आहे. दरम्यान हा डब्बा सुद्धा पूर्णपणे येत नाहीये. कुठल्याही प्रकारचा मेन्यू यामध्ये ठरलेला नाहीये. दरम्यान एखाद्या सेवा बजावत असलेल्या स्टाफला प्रश्न केला तर त्यांना उद्धटपणे उत्तर ऐकायला मिळते, तुम्हाला तुमच्या पेशंटची एवढी काळजी असेल तर आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला का जात नाही. रुग्णांच्या नातेवाईकांचे व्यवस्थित बोलणे सुद्धा यामध्ये होत नाही आहे, त्यांच्या प्रश्नाचे समाधान होत नाही आहे. अशी बुलढाणा कोविड सेंटरची ही कहाणी आहे. सॉरी, बुलढाणा येथील ग्रामीण रुग्णालय स्त्री रुग्णालयमध्ये येथील परिस्थिती अशी आहे, आपण जाणून घेऊ शकता. मी येथील सिस्टरला बोलतोय परंतु ते कोणीही सुनून घ्यायचं तयार नाही. परत येथील जे वातावरण आहे सर्व काही अगदी गलिच्छ वातावरण आहे आणि सिक्युरिटीसुद्धा अगदी माणसाला कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित वागत नाही. आणि जे काही पेशंट आहे ह्या पेशंटलासुद्धा कुठल्याही प्रकारची स्वच्छता येथे नाही. आपण इथं बघू शकता कुठल्याही प्रकारची इथे स्वच्छता नाही. कुठल्याही प्रकारची दवाखान्यामध्ये बेडवर बेडशीट वगैरे नाही. आणि कोणत्याही रुग्णाला दवाखान्याचा जो हॉस्पिटलचा जो ड्रेस असतो तो ड्रेससुद्धा या औरंगाबाद बुलढाणा येथील ग्रामीण रुग्णालयात पुरवला जात नाही. आणि संपूर्ण असं गलिच्छ वातावरण, त्यांना जो डब्बा देता येतो तो डब्बासुद्धा त्यांचा माणसाला खावटत नाही. आणि त्यांना विचारायला गेलं, प्रश्न विचारले तर ते सांगतात की हा जो डब्बा आहे हा अधिकारी लोकसुद्धा खातात परंतु हा कुत्रासुद्धा खाऊ शकत नाही. असा निकृष्ट दर्जाचा डब्बा येतो. कोणत्याही पेशंटला इथे बेडशीट नाही, स्वतःची बेडशीट आपण स्वतः आणायची असा इथला नियम आहे. कोणत्याही पेशंटला अंगावर चादर नाही किंवा कोणत्याही बेडवर बेडशीट नाही. असंच हा कोरोनाचा हा महाभयंकर रोग असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची इथे काळजी घेता येत नाही. आणि इथं वृद्ध आजोबा आपल्याला दिसतात, या वृद्ध आजोबाला स्वतः काहीच खाता येत नाही किंवा पिता येत नाही, तरीसुद्धा हे कुठल्याही प्रकारची वार्ड बॉय इथं नाही, त्यांना टॉयलेटची सोयसुद्धा इथं नाही आणि आम्ही सोय घेतो असं सांगतात. असं हे बुलढाणा येथील ग्रामीण रुग्णालयाची ही अशी परिस्थिती. आणि नर्स आणि स्टाफला जर का बोलायला गेलं तर कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही. दरम्यान रुग्णांना साधा सर्दी पडसे जरी असले तरी प्रायव्हेट हॉस्पिटलला डॉक्टर ट्रीटमेंट करायला नकार देतात तर सरळ कोविड सेंटरचा रस्ता दाखवतात. अशा परिस्थितीत कोरोना नसणाऱ्या व दुसरा आजार असणाऱ्या रुग्णांनी करायचे तरी काय? कोविड सेंटरमध्ये दुसऱ्या आजारांचा उपचार सुद्धा केला जात नाही. मग सामान्य रुग्णांनी काय करायचे? यामध्ये विनाकारणच रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. दरम्यान प्रशासन काय करत आहे? प्रशासनाला जाग केव्हा येणार? याकडे प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देत आहे आता हे पाहणं गरजेचं आहे. प्रतिनिधी रवींद्र सुरेशसह आधार न्यूज बुलढाणा. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766, 9324887766.